बहिणींना मस्त पैकी चहा पिती चहा चहा प्यायला या सगळ्यांनी। शिवण्याच चाललंय शाळाचं उरकायचं आणि तुमच्या पुनमताईचं चाललंय चहा प्यायचं। अपूर्वाचं शिवण्याचं शाळेचं उरकायचं काम चाललेलं आहे। मस्त पैकी चहा अद्रक वाला चहा आहे सगळ्यांनी प्यायला या भाऊ बहिणींनो। काय अपूर्वा पण आली अपूर्वाचं पण चाललंय उरकायचं काम। शाळा नाही बाई शाळे जायची तयारी केली पाहिजे। हा चाय चाय गरम गरम चाय आज काय चपातीचं पीठ नसल्यामुळं अपूर्वाचं शिवण्याचा चपातीचा भेद नाही होणार चहा बरोबर। नाही तर चहा चपातीचा भेद होत असतोय त्यांचा। चहा प्यायला या हा मी तर घेतला गटा गटा पिऊन मी गार होऊ देत असते चहा आधी आणि मग नंतर पिऊन घेत असते गटा गटा। मला गरम चहा जमत नाही आणि फुकून पियायचं म्हणल्यावर मला जास्त जमत नाही। मी आहे ना काय करत असते आधी सगळा गार होऊ देणार आणि मग धरणार कप आणि गटा गटा पिऊन घेणार। जेवण करायचं म्हणलं तरी माझं काम तसंच आहे आधी सगळं जेवण थंड होऊ द्यायचं आणि मग गटा गटा खाऊन घ्यायचं। होय अपूर्वा अपूर्वाला आहे माहिती। मी पण पिर आता ती काय तिने बी घेतला पिऊन वाढव झालं चहा केलाय पण ह्यांच्या आंघोळ्या पांघोळ्या उरकूस तर बसावं लागलं ना। शिवण्या इकडे शिवण्याचं काय चाललंय बघा शिवण्याचं चाललंय चहा पाणी प्यायचं। तिनं तर परतच आणली चहा पाणी प्यायला। परातीनं चहा पेत असतोय आम्ही भांड्यानी पण आता आहे ना बऱ्याच दिवस झालं कपाने सुरुवात केली प्यायला। जसं आपल्या युट्यूब वर आलोय ना आपण युट्यूब चॅनल खोललंय ना त्याच्यावर मग बऱ्याच कमेंट यायच्या भाऊ बहिणींच्या पूनमताई कपानी पियत जा पूनमताई फुलपात्रे यांनी पियत जा। मग पूनमताईनी बदललं ना मग ती फुलपात्रे कप चालू केलं घ्यायला नाही तर पराती फुलपात्रे जसं येईल तसं। पण बरीच आपल्या युट्यूब फॅमिलीने सुधारणा केली आपल्यात तशी तुमच्या दाजीतच सुधारणा होय ना। दाजींना बऱ्याच येतात कमेंट दाजी दाढी करा दाढी करा कुठे गेलं दाजी। पण दाजी काय दाढी दाजवायला तयारच व्हाय ना तया। नमस्कार भावा बहिणी पेंट फाटत नाही नाही पेंट आणि बरे तसं काही नाही काय पण आज दाढी कटिंग करणार आहे। आता काल सोमवार गेला परवा दिवशी आषाढी एकादशी त्याच्यामुळे दोन दिवस थांबलो पण आज जरा चकचकच होणार चालू हो का गावात निघाल आता दळण फिरण टाका दगडाला घाम फुटल पण तुम्हाला कसा घाम फुटना म्हणजे तुला काय म्हणायचं आज मी दाढी करणार नाही का मी आता मला काय माहिती करणार दाढी आज मी तुमचं असंच रोज रोज आज करणार उद्या करणार महिना दोन महिने झाले आम्ही रोज ऐकू ऐकू आमच्या कानातला मळ फुगून बाहेर यायला लागला। तुमचा एकच शब्द सारखा त्याच्यात त्या मळात जाऊन बसतोय। एकदा दाढी केली की जवळजवळ तीन महिने तीन साडेतीन महिने एखाद दाढी करीतच नाही आपण पण आता करावं लागेल लई वाढली। स्वतःच्या शरीराची काळजी स्वतः नाही घ्यायची तर कोण गावातली माणसं यायच्यात का घ्यायला। परत श्रावण महिना आलेला आहे पुढं श्रावण महिन्यात तर बुवाच होते जर आता जर नाही ना तुमच्या दाजींनी दाढी कठीण केली तर श्रावण महिना संपूस तर बुवा बुवा होते बुवा नाही दाढी कटिंग करावं लागेल ना आज। अहो नुसती गुंजरून काय सांगता कटिंग करावी लागल कटिंग करावी लागल कटिंग करावी लागल असं काय म्हणता। आणि कालच्या मिरच्यांचा धूर कस काय होता दाजींचा एकाच नंबर काल वाचलो। हा तरी काल माझ्या पोटात दुखत होत जाण व्हायला लागलो कोणी करायला सांगितलं होता आपण आधीच तयारी केली होती ती नाटकं कोणी करायला लावली होती आम्ही काल चार गोळ्या खाल्ल्यात त्याच्यामुळं काय फिनिश त्रास नाही झाला ना काय नाही काय नाही काल ओव्हर ऍक्टिंग केली तुमच्या दाजींनी
मिरच्या खायचं भी एवढं सोपं नाही रे. हा बघितलं तर चारच खाल्ले ते, अर्धा किलो खाऊन दाखवा मग म्हणेन. ए भो मला काय तू हरभऱ्याच्या झाडावर काय चढू नको, आणि मी काय चढणार नाही. मी चार काल मिरच्या खाल्ल्या त्यातच मला जाणवलं काय परिस्थिती निर्माण झाली. मग त्याच्यामुळे आपण मिरचीच्या नादी लागणार नाही परत. आता तुमच्या दाजींना काय झालंय, दूध भाजलंय, चहा भाजलाय म्हणून ताक काय म्हणते, दूध भाजलंय म्हणजे ताक फुकूनच पेणार आहे तर दाजी. शिवन्ये अगं तू नाही बोलणार का मामांना मावश्यांना, सगळी वाट बघत असते. हा डोकं इचरायला कांगवा घेऊन ये इकडं. ही काय अपूर्वाचा अपूर्वाचा बी झालंय आता सगळं. आता उरकायचं चाललंय शाळेचं, शाळाची गडबड चालू झाली. माग जायचंय ना शाळेत, शाळा शाळेत जायचं शाळेत. काय लय लवकर मग लय आवाज द्यावा लागतो रोज तुम्हाला, उठत नाहीत काय नाही काय नाही. झोपच लय येते, झोपच लय येते. असं कसं म्हणून चालन, रोज लवकर उठून आवरायचं शाळेत निघायचं. असं थोड्या वेळ जाग राहिलं ना मग ना झोप जाती, परत येतच नाही. आणि ना परत येते झोपलं ना तरी डोळ झाकतात. असं होय काय ना, डोळ पाणी मारायचं. लय भारी वाटलंय भाऊ बहिणीनं, आता इष्टाला आपण आता चिडीव काढल्या तर भारी भारी पैकी भारी द्याच करून. पण दाजीलाच काय ऍक्टिंग जमाना, आता दाजीला कलास लावा लागते ना. आमचं काय आमचं हंबाड तुंबाड आम्हाला कलास नाही काय नाही आमचं आमचं नाताचा कलास लावा लागते मला. हो म्हातारा झाल्या धोतार धरून. पण आता काय आता गेलं वहिनी होऊन गेला. मेकअप आता मेकअपची तयारी करायची, आज एकाची इनी घालायची वाटत एकच लबर आलाय. आज एकाच इनीची तयारी, आज एकच लबर आलेला आहे. इनको हम लेके चले हे अपने संग अपनी नगरिया. हो 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 आइए सिंह खाली पेट मेरे दिमाग की बत्ती नहीं जलती मोटू आपलं काय छोट मोटू पतलू मोटू पतलू की जोडी 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 आय म चिंगम चिंगम टिक भागेगा टिक टिक भागेगा आय म डने डने डन कभी रंग नहीं हो सकता. क्या बोलतोय त्याला असं खिचित मोठ पकड कधी खाणार का लगेच असतो आहे ना ते पहिले लय बघायचं पण आपण नाही बघत. आपण मला गेम खेळायचा याड होतो पहिले मोठं पतलूच पहिले तू बसची गेम खेळायची. हा बसची आणि जिंदगी का असली मजा तर काय म्हणतात विरोधक पाणी मे हे जीवनाची खरी मजा तर आहे ना विरोधकांना काय म्हणतात पाडून पुढे जायचे हे होय. तसंच गेम गेमी सारखं जीवन आहे आपलं. मम्मी पहिला तुझा ती मोबाईल आहे ना पुढे त्याला गेम दिसतात आम्हाला त्याच्यावरची आणि गेम खेळायचं गाडीचे पळायची गेम तू नाही टेम्पलर अजून त्याच्यात गेम ती गाडीची झाला मेकअप शिवण्याचा मला एक इनी आज एकच इनी आहे आज दोन नाही त्या. मस्त पैकी असा मेकअप झाला ना की मग ओके मध्ये बर तरी मी तस बी तुम्ही काय दरवून नका ठेवू माझ्यापासून काय असेल ते खरं खरं सांगा. काय कालच्या मिरचीचा असर कालच्या मिरचीचा असर होय
काय दूर निघाला होता, बरं निघायला लागला होता, कोणी किती होता असा दूर निघाला होता, बका 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 बका, पण म्हणलं आता सावध हा दूर निघायच्या आधी आपलं सावध व्हा, त्याच्यामुळे चार गोळ्या खाल्ल्या लगेच ना, त्याच्यामुळे काय जाणवलं नाही आपल्याला की पोट दुखत होत सकाळी माझ, पण नाही गोळ्यामुळे चालू दुखण्याच्या परवा दिवशी तर माझ्या पोटातून आगच निघत होती, कस काय काय नाही, वातावरण लय खराब आहे, गंध लावाया गंध, चार पाच दिवस झालं काय बंद नाही अजून बसका, म्हणतात टिकली लावत नाहीत मामा मावशे म्हणते, यात मावश्या म्हणतात या बारक्या पोरांना टिकली लावायची नसते म्हणून म्हणलं नको गण लावा तिला गण, पण ती म्हणते लाव मग लावते टिकली चालय नात मम्मी उद्या आता गण लाव, बर नटली बघा नटली बघा राणी नटली कशी नटली, हाच बर उलचक मामांना मावश्यांना म्हणाव कस काय दिसते, मी मामांना कस काय दिसते कमेंट करून सांगा, कालच्या सारखी काय नाही, काल रडत होते आज नाही रडणार म्हणा, सर्दी झाली काय तुला, हा सर्दी झाली दिसते गारट्या गुरट्याची, मस्त पैकी असं मेकअप करते गाडी चालवते, गाडीवर बसून झालं का हवा नाका तोंडात तिच्या घुसली ना, गाडी चालवत जावा की भरती गाडी ना, किती सांगावं तुम्हाला, अरे पाऊस चालू होता म्हणलं पटकून गेलो आपण शाळेत पोहचू घेऊन यायला, पहिलं किती फास्ट गाडी चालवते सांग, अशी म्हणून आवाज येतो कसा आवाज येईल भाई, बर आता दामाने चालून शिवण येऊ, चला मस्त पैकी शिवण्याचा झाला मेकअप, आता अपूर्वता करायचा, तर भाऊ बहिणींना तुमच्या दाजींना जी काल मिरची खाल्लेली त्याचा असर काय नाही झालेला, तर दाजी परत मिरची खाण्यासाठी रेडी आहेत तयार आहेत, नाही नाही आता नाही नाही नको, आज अर्धा किलो मिरची दाजींसाठी तळून देणार आहे मी, नाही 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 मी नाही खाऊ शकत नाही आता, अर्धा किलो नाही काल खाल्ले चार मिरची आता नाही खाऊ शकत, चला मग भाऊ बहिणींना सकाळ सगळ्यांना सकाळ सकाळचा गुड मॉर्निंग पुनमताईकडून पुनमताईच्या फॅमिलीकडून गोड गोड गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, आणि तुमचा दिवस आनंदाचा सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ, आणि तुमच्या जीवनात आनंदी आनंद मिळावं, चला बाय 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 बाय।